आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊस परिषद, संपूर्ण कर्जमाफीसह केल्या विविध मागण्या. कोल्हापूर येथे आज शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्या करण्यात आल्या. येथील दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ऊस परिषदेत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये ऊसाला पहिली उचल रुपये 35 मिळाली पाहिजे, FRP ही एक रकमी मिळाली पाहिजे, गेल्या वर्षीचे उर्वरित थकबाकी 200 रुपये मिळालीच पाहिजे, भूजल अधिनियमनाच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांची मुक्तता झालीच पाहिजे, याचबरोबर शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल आणि पाणीपट्टी माफ झाली पाहिजे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. परिषदेत रघुनाथदादा पाटील यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष कालिदास आपटे, क्रांतिसिंह नाना पाटील, ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नाना नांदखिले, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पठारे, महिला आघाडी अध्यक्षा सौ वंदनाताई माळी, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष PG पाटील, युवा आघाडी अध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे, संपर्क प्रमुख ॲडव्होकेट अजित पाटील, आदम मुजावर, तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्यकारिणी सदस्य महादेव कोरे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संघटनेचे सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता भाजप तर काय गरिबी संपवत नाही, काँग्रेस तर काय गरिबी संपवत नाही, काँग्रेसचा एकच नारा आहे भाजप हटाव, आत्महत्या हटाव नाही, गरिबी हटाव नाही, फक्त काय भाजप हटाव. ऊसाच्या प्रश्नावर जे शेतकऱ्यांची लूट चाललेली आहे त्याच्यामध्ये फसवणूक पण चाललेली आहे. म्हणजे आता जो काही FRP काढायचा होता तो 8.5% रिकव्हरीवर पूर्वी होत होता, एका बाजूला तो बेसच 10% केलेला आहे, आणि त्यामुळं शेतकऱ्यांना जे आज 3500 रुपये FRP मिळाले असते ते 2700 रुपयावरच अडकून पडलेले आहे. त्या 3500 रुपये घेतल्याशिवाय हे काही कारखाने सुरू आम्ही होऊ देणार नाही. मुद्दा महत्त्वाचा आहे, तो आमच्या TV शेअर्सकडे वर्ग केला, तो आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्या शेअर्समध्ये घेतलेले पैसे पुन्हा TV वर्ग केले पाहिजे, हे खूप झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आता वीज बिलाच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांची ह्याच्यातनं मुक्तता झालेली आहे. आम्ही कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कोणाही शेतकऱ्याचं कनेक्शन तोडू नये ही भूमिका राज्य सरकारला घ्यायला लावलेली आहे, आणि त्यामुळं या 3-4 गोष्टी आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी झालो. आज संपूर्ण कर्जमुक्ती आणि ऊसाचे भाव याच्यासाठी हे आंदोलन आता आम्ही सुरू करत आहोत. काय चुकून बोलत्यात, काय कसा बोलत्यात, काय करतात, चिवडून बसते या लोकांशी. अहो एखाद्या पोरग्यांचा तुला मुलगी जर पसंत असेल तर तुला उचलून आणून देतो. कोण मला ऐकते अरे राज आहे का काय सैता नाही चालले काय या राजा हे राज्य नाही हे मला वाटतं हिरड्याचं राज्य हे काय